पावसानं ओढ दिल्यास पाणी टंचाई येऊ नये यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेनं 2 जून पासून पाणी कपात केली होती. मान्सूननं जोरदार बरसायला सुरुवात केली असून ही पाणी कपात तातडीनं मागे घ्यावी यासाठी मनसेनं आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केलंय. राजकारण करण्यासाठी सारस्वतांना दिसून येत आहे. आज पाणी कपात होऊन जवळपास 2 महिने झाले आणि आज पिंपरी चिंचवडचे मनसे कार्यकर्त्यांनी महापालिकेत आयुक्तांच्या कार्यालयासमोर पाणी कपात रद्द व्हावी यासाठी आंदोलन केले. यावेळी पिंपरी चिंचवडचे नगरसेवक सचिन चिखले तसेच कार्यकर्ते आंदोलनामध्ये सहभागी होते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की ज्यावेळेस पाणी कपात केली 19/4/2017 रोजी, त्यावेळेस धरण साठा आपला 38% पाणी साठा होता. मागील वर्षी ज्यावेळेस कपात केली त्यावेळेस 28% पाणी साठा होता. आत्ता सध्या 4 महिने पाणी पुरेल एवढा पाणी साठा आपल्याकडे उपलब्ध आहे. शेजारील जी शहरं आहेत पवना डॅमवरमधील शेजारील जी शहरं असेल, जेवरोड असेल, तळेगाव असेल, पूर्ण मावळ या शहरामध्ये किंवा नगरपालिकेमध्ये कुठेही पाणी कपात नाही आहे. खऱ्या अर्थाने जर का पिंपरी चिंचवड शहरामध्ये जर पाहिलं गेलं तर पाणी कपातीची आवश्यकता नव्हती. पवना धरणातील अभियंता त्यांनी सुद्धा सांगितलं की पाणी कपातीची गरज नाही, परंतु सत्ताधारी पक्ष असतील यांनी जबरदस्तीने ही शहराची पाणी कपात केली व नागरिकांना वेठीस धरलं, त्याबद्दल आम्ही पूर्णपणे निषेध व्यक्त करतो. आज आयुक्तांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि आत्ता सध्याची पाण्याची स्थिती 23% पाणी साठा आपल्यापाशी मुबलक आहे, जेणेकरून 2 ते 3 महिने पाणी पुरवठा पुरेल एवढा पाणी साठा आहे. जर सत्ताधारी पक्षांनी व्यवस्थितपणे आज किंवा उद्या निर्णय घेतला नाही तर ह्याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन केलं जाईल आणि याला पूर्णपणे सत्ताधारी पक्ष जबाबदारी असेल, महापौर जबाबदार असेल. ज्या ज्या वेळेस महापालिकेमध्ये बैठका झाल्यात गटनेत्या या नात्यांनी त्या त्या वेळेस आम्ही विरोध दाखवलेला. पाणी कपात करणं बिलकुल गरजेचंही नव्हतं. एक दिवसाला 2 तास पाणी पूर्ण प्रेशरने दिलं असतं तरी चाललं असतं. तुम्ही जर का मागील अजेंडा किंवा आमचं बोलणं चेक करा त्यावेळी तुम्हाला दिसून येईल आम्ही पूर्णपणे पाणी कपातीच्या विरोधात होतो आणि इथून पुढे विरोधातच असणार. आयुक्त साहेबांनी आमचं निवेदन आता स्वीकारलं आणि आजच पाणी कपात मागे येतो असं त्यांनी आम्हाला जाहीर केलेलं आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी, पुन्हा एकदा सांगतो, ज्या ज्या वेळेस गटनेत्यांची बैठक झाली, महापौरांनी ज्यावेळेस गटनेत्यांना बोलवण्यात आलं, त्यावेळेस गटनेता आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक सदस्य म्हणून पाण्याची टक्केवारी पाहून त्याच वेळेस आम्ही पाणी कपात होऊ नये अशी वेळोवेळी आम्ही मागणी केलेली होती. त्यावेळेस सुद्धा गटनेता या नात्यांनी आयुक्तांच्या समोर आमचा विरोध होता. परंतु आज मान्सूनची सुरुवात झाली आहे आणि हवामान खात्यानं यावर्षी पावसाची शक्यता देखील चांगली सांगितली असून काही दिवसांनी पाणी कपात बंद होण्यासाठी कुण्या ज्योतिषाची गरज नाही. प्रतिनिधी रोहन गवळी, जीवन न्यूज, पुणे मेट्रो, पुणे.